नमस्कार, तरुण भारत नीटच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे, तसेच कोरोनामुक्तांचा दरही सुधारत आहे. राज्यात गुरुवारी 6706 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 8609 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 28703 RT-PCR आणि 27296 जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आल्या. म्हणजेच एकाच दिवसात एकूण 55999 रुग्णांची तपासणी करण्यात आली. चिक्कमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी येथील शंकराचार्यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी SDPIचा ध्वज फेकला. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. भाविकांनी भाजपचे माजी आमदार जीवनराज यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. एका कोरोनामुक्त व्यक्तीच्या प्लाझ्मामुळे कमीत कमी 5 कोरोनाग्रस्तांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे शहरात एखादे प्लाझ्मा उपचार केंद्र स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे मंगळूर शहर दक्षिणचे आमदार डी वेदव्यास कामत यांनी फेसबुकद्वारे सांगितले. वेलनेस हेल्पलाईनचे सदस्य, डॉक्टरांचा एक समुदाय आणि जिल्हा इस्पितळातील प्रमुखांची यावेळी बैठक होऊन यावर चर्चा झाली. 10 प्लाझ्मा देणगीदारांपैकी सध्या 14 प्लाझ्मा बेंगळूर येथे ठेवण्यात आला आहे. कुवेतहून सुटलेले एअरवेज विमान मंगळूर येथील विमानतळावर गुरुवारी उतरविण्यात आले. प्रथमच या विमानाचा एअर बबल करार झाला आहे. या विमानात 118 प्रवासी आणि 8 कर्मचारी आहेत. कोविडच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता पुन्हा ती सुरू करण्यासंदर्भात करार करण्यात आला. या करारान्वये परदेशी अडकलेल्या भारतीयांना आणि भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना यातून प्रवास करता येईल. गुलबर्गा येथील रंगभूमी कलाकार आणि लेखक गवीश हिरेमठ, वय 74 वर्षे, यांचे किडनीच्या विकाराने गुरुवारी निधन झाले. ते बेंगळूर येथील इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर कोप्पळ येथील बिसरहळ्ळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी धारवाड आणि गुलबर्गा येथील वाचनालयात ग्रंथपाल म्हणून सेवा बजावली होती. निम्हान्सने स्वच्छता कर्मचाऱ्यांना N95 मास्क आणि PPE किटचे वितरण केले नसल्याने बेंगळूरू उच्च न्यायालयाकडून निम्हान्सला आदेश बजावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यातही दिरंगाई केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माझे थिया फाउंडेशनतर्फे बांधण्यात आलेले हॉस्पिटल हे हुबळी नवनगर येथील कर्क रुग्णालय, जे पद्मश्री डॉक्टर RB पाटील कर्क रुग्णालय नावाने प्रसिद्ध आहे, ते कोविड रुग्णांसाठी देण्यात येणार असल्याचे माझे थिया फाउंडेशनचे चेअरमन जितेंद्र माझे थिया यांनी सांगितले. हे रुग्णालय मानवी वस्तीपासून दूर 17 गुंठे जागेत स्वतंत्ररित्या बांधण्यात आले आहे. कोविड रुग्णांना उपचारासाठी जी सामग्री लागते ती सर्व येथे उपलब्ध आहे. उपचारासाठी योग्य कर्मचारी वर्ग नियुक्त केल्यास कोरोना रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल. त्यासाठी खासगी डॉक्टरांना आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी याचे हस्तांतरण केले जाणार आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा 4 दिवसांपूर्वी मणिपाल इस्पितळातून घरी परतले. त्यांना कावेरी या सरकारी निवासस्थानावर विलगीकरणात ठेवण्यात आले होते. हा कार्यकाल गुरुवारी रात्री संपला. आता त्यांची तब्येत उत्तम असून शुक्रवारपासून त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. बेंगळूर जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 120 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील प्रकरणाचा तपास करण्यासाठी बेंगळूर जिल्हाधिकारी GN शिवमूर्ती यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश सहसंचालक डॉक्टर L गीता यांनी दिला आहे. आता हे बातमीपत्र इथेच थांबवते. प्रतीक्षा आहे ती कर्नाटक हेल्थ बुलेटिनची. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा. कोरोना निगेटिव्ह होण्यासाठी मानसिक दृष्ट्या पॉझिटिव्ह होऊया. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.